पांढरकवडा तालुक्यातील जंगल शेजारी असलेल्या शेतामधील कोवड्या पिकांना वन्य प्राण्यांचा झुडगू सुरू असून हिरव्यागार पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। निसर्गाच्या सततच्या मायामुळे हतबल झालेला शेतकरी कसा बसा काही प्रमाणात कावरत नाही, तोच आता वन्य प्राण्यांच्या हौद्यासमोर त्रस्त झालाय। पुन्हा आता त्यांच्यासमोर एक वेगळे संकट उभे ठाकले आहे। पांढरकवडा तालुक्यातील बहुतेक भाग हा जंगलाने वाढला आहे। दरवर्षी शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे। याही परिस्थितीला शेतकरी आपल्या जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करून जमिनीत कपाशी व सोयाबीन ही खरीप पिके घेतात, परंतु दरवर्षी शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान सहन करावे लागत आहे।